नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी प्रवास करायचा असेल मॉल रेस्टॉरंटमध्ये कुठेही जायचं असेल तर तुमच्याकडे कोविड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपले दोन डोस कम्प्लीट झालेला पुरावा म्हणजे हे कोविड सर्टिफिकेट आहे तर हेच कोविड सर्टिफिकेट स्वतःचं आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये कसं डाउनलोड करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती आणि एक लाईव्ह डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल आणि स्वतःचं कोविड सर्टिफिकेट तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या डाउनलोड करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या, आपल्या, आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचं आहे आणि इथे सी डब्ल्यू आय एन म्हणजेच कोविन असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर पहिलीच लिंक आलेली दिसेल कोविनची याला आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कोविनची वेबसाईट ओपन झालेली दिसेल इथूनच आपण कोविडच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं याच पेजवर आपल्याला संपूर्ण भारतामध्ये लसीकरण झालेल्याचा डेटा स्टॅटिस्टिक्स दिसतील आणि हे पेज थोडंसं स्क्रोल केल्यानंतर पेज या पेजवरच आपल्याला गेट सर्टिफिकेट असं निळ्या कलरचं बटन दिसेल इथे स्क्रीनवर हायलाईटही केलेलं आहे या गेट सर्टिफिकेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला आपण जो मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर इथे या रकान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एंटर युअर मोबाईल नंबर असा रकाना दिसतो त्याची मोबाईल नंबर टाका आणि गेट ओ टी पी या बटनवर क्लिक करा गेट ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आपल्याला एक ओ टी पी आलेला दिसेल एंटर ओ टी पी असा एक रकाना दिसतो या एंटर ओ टी पी या रकान्यामध्ये आलेला ओ टी पी व्यवस्थित आपल्याला बघून टाकायचा आहे खालीच अँड प्रोसीड नावाचं बटन आहे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय अँड प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर टाकलेला ओ टी पी बरोबर असेल तर व्हेरिफिकेशन सक्सेसफुली होईल आणि नवीन पेजवर आपला संपूर्ण डेटा आपल्याला इथे आलेला दिसेल आपलं नाव आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेला दिलेला आधार नंबर असे सर्व डिटेल आलेले दिसतील त्याच्याच खाली अपॉइंटमेंट डिटेलमध्ये डोस वन डोस टू हिरव्या कलरच्या टिकमार्क दिसतील दोन्ही डोसच्या टिकमाक हिरव्या असतील तर आपले दोन्ही डोस आता कंप्लीट झालेले आहेत खाली शो सर्टिफिकेट असं बटन आहे याच्यावर क्लिक करून आता आपल्याला आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर शो सर्टिफिकेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बटनवर क्लिक केल्यानंतर खाली डाउनलोडचं ऑप्शन आपल्याला ओपन झालेला दिसेल या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये हे सर्टिफिकेटचं पीडीएफ डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन आलेला दिसेल तर डाउनलोड या बटनवर क्लिक करून तुम्हाला आता इथे सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात ओपन झालेलेही दिसेल तर अशा प्रकारचे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट फॉर कोविड नाईन्टीन व्हॅक्सिनेशन आणि ह्याच्याच खाली आपली संपूर्ण डिटेल आपल्याला आलेली मिळेल तर अशा पद्धतीने आपण घर बसल्या दोन मिनिटांमध्ये आपल्या कोविड लसीकरणाचं सर्टिफिकेट म्हणजे कोविड नाईन्टीन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण जेव्हा इथून पुढे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि तुम्हाला दररोज नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद